महिन्यापूर्वी, तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर, आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं, स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिने केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. फाशीची जागा त्याने सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे? बदलापूर नंतरची क्लिप व्हायरल झाली आहे आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली, पण आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला 2 महिन्यापूर्वी फाशी दिली. ऐकलेत ना आपण? वडेट्टीवारांनी पण ट्विट केले. त्यात माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक? कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं, लटकवण्याची शिक्षा ठोठावली, आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली? याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भत्त्यात माणसाला फाशी दिला आहे? हां, दुसरं असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली? एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते, राज्यपालांचा आदेश काढावा लागतो. महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे, मुख्यमंत्र्याने केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्याने घ्यावं आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी, आणि जर तुमच्याकडे अशी काही नोंद असेल तर तुम्ही ती महाराष्ट्रासमोर आणावी. हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत, एक नाही एक नंबरचे, बरं का? एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला का मूर्ख समजलं आहे का? आम्ही विरोधकांना काय एवढीच कामं आहेत? महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत. काल पुण्यामध्ये झाले, अकोल्यात झाले,